काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी 4 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून संजय उपाध्याय ही जागा लढवणार आहेत. तर आता काँग्रेसकडून आज रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. तर एखाद्या सदस्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विरोधकांकडून उमेदवार दिला जात नाही ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही भाजपला विनंती करणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. दरम्यान आता रजनी पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळ उडून देणारे वक्तव्य केले. अर्ज छाननीतून रजनी पाटील बाहेर पडतील अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. काँग्रेसने रजनी पाटलांना तिकीट दिले, त्यांच्यावर काही ऑब्जेक्शन आहे. छाननी करताना त्या बाहेर पडतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यामुळे रजनी पाटील या राज्यसभेच्या मैदानातून बाद होणार का याबाबत उलट सुलट चर्चा होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार रजनीताई पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचं कॅन्डिडेट रजनीताई पाटील या भरघोस मताने विजयी होतील. आताच बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे की आपल्या नेहमीची या राज्याची परंपरा आहे, जिथे दुःखद घटना घडते त्या जागेवर निवडणूक बिनविरोध होते आणि त्याप्रमाणे महाविकास आघाडी त्या प्रकारची विनंती देखील करेल. महाविकास आघाडीचं आता तुम्ही तर डेलिगेशन कोण जाणार काय जाणार हे आता सांगण्याची आवश्यकता नाही, पण महाविकास आघाडी जी आहे ती नक्की या बाबतीमध्ये ही निवडणूक खेळीमेळीच्या किंवा बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करेल.